राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीच्या सरपंच मीनाताई कांबळे यांना अपमानास्पद वागणुकीसह धमकी दिल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील आणि संभाजी वडाम या दोघांविरुद्ध राधानगरी पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाहूवाडी विभागाचे DYSP JB सूर्यवंशी या प्रकरणी अधिक तपास करतायत. मीनाताई कांबळे यांची 2021 अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन उपसरपंच आणि विद्यमान सदस्य राजेंद्र पाटील आणि संभाजी वडाम हे दोघे ग्रामपंचायतीच्या कामकाजादरम्यान आपापल्या वारांवर अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप सरपंच मीनाताई कांबळे यांनी केलाय. ज्यावेळी मी या निवड झाली त्यावेळी राजेंद्र पाटलांनी मला काही तपासू दिली नाही खुर्चीवर 2 वर्ष तरी. विकास कामात त्यांचा अडथळा असतो. मीटिंगला आलं की व्यवस्थित बसलं की चर्चा त्याने व्यवस्थित नसते की काय गावचा विकास करते असं त्यांचं बोलणं असते. आणि उठून मीटिंगमध्ये असताना उठून जाऊन थुकायचं, मोबाईलवर जाऊन बोलायचं, फोन आले की जाऊन बाहेर बोलायचं असं त्यांचं असतं. आणि ज्यावेळी का गटरीच्या कामाचा हे ताबापट्टी द्यायला त्यांनी मला म्हणजे मोठं मोठं ओरडून ताबापट्टी दिलीच पाहिजे, तर मी त्यावेळी म्हणलो अपुरी कामावर मी ताबापट्टी देऊ शकत नाही, मी विचार करून ताबापट्टी म्हणजे पूर्ण काम झालं मी ताबापट्टी देतो असं म्हणाल. तर ते म्हणालात नाही नाही आत्ताच ताबापट्टी पाहिजे का देत नाही, दंडाला धरून ओढून न्यायची डिपुटेशन आणि तुम्हाला आमची ताकद आहे असं ते म्हणाल. आणि त्यावेळी मग ते हे करून उठून गेलं राह असं केलं. मग आम्ही ग्रामसेवक पण असताना मी जातो नाही तर काय त्यांनी म्हणलेच नाही आपल्या म्हणून ते उठून स्थित नाही गेलं. मीनाताई कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार राजेंद्र पाटील आणि संभाजी वडाम यांच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सदस्य राजेंद्र पाटील आणि संभाजी वडाम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.